त्याच्याशी माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं ना, त्या मुलाखतकारांनी मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेचं बंड आणि तुमचं बंड, म्हटलं माझं बंड लावू नका त्याच्यात, हे सगळेजण गेले, हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने स्वर्गीय माननीय बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की हा काही राहत नाही पक्षात, आता माझी शेवटची भेट होती, मी आजपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट, पण निघताना बाहेर त्याला मनोहरजोशी होते, मनोहरजोशी बाहेर गेले रूमच्या आणि रूमच्या बाहेर गेल्यावरती माननीय बाळासाहेबांनी मला बोलवलं, असे हात पसरले माझ्यासमोर, मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं त्याच्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलो मी, आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो, तुमच्या विश्वासावरती पक्ष उभा केला. आजपर्यंत आपल्या पक्षाने जेवढी आंदोलनं केली आहेत इतर कुठच्याही राजकीय पक्षाने इतकी आंदोलनं केली नाहीत आणि यशस्वी केली नाही. काढा सगळ्यांचे मोर्चे काढा आणि सगळ्यांचे तुम्ही आजपर्यंतचे आंदोलन काढा आणि सांगा कुठच्या कुठच्या गोष्टी पूर्ण झाल्या त्यांच्याकडनं.